पाहणार आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे गुणाकार करण्याची पद्धत, परंतु तुम्ही कधीही न पाहिलेली आपण एक पद्धत पाहू, गुणाकार कसा करायचा. त्यामध्ये आपण तीन अंकी संख्या गुणिले दोन अंकी संख्या, म्हणजेच काय, थ्री डिजिट मल्टिप्लाय बाय टू डिजिट, किंवा तीन अंकी संख्या गुणिले तीन अंकी संख्या, तर याचा गुणाकार एकदम सोप्या पद्धतीने कसा करायचा, तर आपण एक नवीन पद्धत पाहणार आहोत. तर सगळ्यांनी लक्ष द्या. तर पहिलं आपल्याला गणित दिले 236 मल्टिप्लाय 42, तर याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. व्यवस्थित लक्ष द्या आता. तर आपल्याला जेवढ्या सुरुवातीला जेवढे नंबर आहेत किती डिजिट आहेत, 1 2 3, मग आपल्याला उभे बॉक्स तीन बॉक्स उभे करून ठेवायचे आपल्याला. तर पाहा मग आता, इथे तीन संख्या घेऊन आपण किती बॉक्स केले, 1 2 3, आणि आडव्या संख्या दोन आहेत, म्हणजे अशा आडव्या किती पाहिजे, दोन. तर आपल्याला पहिली संख्या वरती लिहून घ्यायची 236, आणि जे मल्टिप्लाय करायचं तिथे खाली लिहून घ्यायची 42. इथपर्यंतची मांडणी कळली का सर्वांना? तर याच्या पुढे काय करायचंय, या कॉर्नर जे असतात याच्यामध्ये अशा क्रॉस लाईन काढायच्या, क्रॉस लाईन मारून घ्यायची त्यामध्ये. आता याच्या पुढे तर खूप सोपं आहे, आता डायरेक्ट गुणाकार करायचा. 4 ने कशाला मल्टिप्लाय करायचं, 6 ला, त्यानंतर 4 ने 3 ला आणि 4 ने 2 ला. तर जे आन्सर येईल, या 4 ने 6 ला मल्टिप्लाय केलं जे आन्सर येईल, या दोन बॉक्स मध्ये लिहायचे. टू डिजिट आन्सर आला तर वरती आणि खाली एक अंक आला तर फक्त खाली लिहिणार, वर 0 लिहिणार आहे. तर बघा मग आता, तर 4 6 जर किती होतं तुम्ही सांगायचं, 4 6 जर हाऊ मेनी, 24, किती झाले, 4 सक 24. मग आपण डायरेक्ट लिहायचे, तर तिथं हातचा किंवा कॅरी वगैरे काही घ्या पुढे घ्यायचा नाही, जे येईल ते डायरेक्ट, जो कोणाचा प्रोडक्ट आला तो काय करायचा, डायरेक्ट लिहायचा. आता परत 4 ने कशाला मल्टिप्लाय करायचं, 3 ला, 4 3 12, म्हणजे 4 3 4 3 किती होतात, 12. कारण सगळ्याला समजावं, मराठी मुलं मराठी शाळेतील मुलांना पण लक्ष द्यावं, इंग्लिश मिडियमच्या पण लक्ष द्यावं, त्यामुळं इंग्लिश आणि मराठी दोन्ही पण सांगितलं जातंय. त्यानंतर आपल्याला 4 2 ला मल्टिप्लाय करायचे, 4 2 8, म्हणजे ज्यावेळेस एकच अंक आहे तो खालच्या बॉक्स मध्ये लिहायचा आणि वरती काय लिहायचा, 0. आता पहिला 4 ने सर्वांना मल्टिप्लाय केलं संपला, तर आता कसे करायचं, 2 ने करायचं, 2 6 जर आम्ही किती होतात, मग 12. मग 12 वरती 1 लिहिला, खालच्या बॉक्स मध्ये काय लिहिला, 2. नंतर 2 3 6 6 एक आला, म्हणजे 6 आपल्याला एका अंकाला वरती लिहायचं नाहीये, हे लक्षात ठेवायचे, 6 आपण लिहायचं खाली आणि वरती काही नाही, म्हणजे 0 लिहायचं, हे विसरायचं नाही. त्यानंतर 2 ने कशाला मल्टिप्लाय करायचं, 2 ला, 2 2 4, एकच अंक आला खालच्या आणि वरती काय लिहाय, 0. आतापर्यंत किती सोपं होतं, त्याच्या पुढे फक्त आता ऍडिशन करायचं आपल्याला. त्या क्रॉस लाईन आहे, त्या लाईन मध्ये जे अंक दिसतात त्या अंकाची बेरीज करायची. पहिल्या लाईन मध्ये काय आहे, हे बाहेरचे अंक आपल्याला बेरजेमध्ये घ्यायचे नाही, फक्त आतमधले जे आन्सर आपल्याला लिहिले होते. मग यामध्ये काय, फक्त 2 आहे, 2 लिहायचा पहिल्या स्टार्टला. त्यानंतरच्या लाईन मध्ये 4 1 आणि 6, आता या तिन्हीची बेरीज करायची आपल्याला, म्हणजे ऍडिशन करायचं, 6 प्लस 4 10 10 1 11. इलेवन ला 1 लिहिला आणि जो 1 आहे तो काय करायचा, कॅरी, म्हणजे आजचा आपल्याला काय करायचा, पुढच्या लाईनला द्यायचा आहे. मग 4 1 5 5 2 7 7 2 9. आता कॅरी आला का पुढे, नाही. आता परत काय, 8 प्लस 1 9, म्हणजे 0 काय होईल, ऍड केलं काही फरक पडणार नाही, म्हणजे 8 1 9. आणि पुढच्या वेळेच्या काय, फक्त 0. मग 0 लिहिला काय, नाही लिहिला तरी काय आवश्यकता नाही, म्हणजे आपला आन्सर काय आलं, मग 9912. समजलं मग सगळ्याला, किती सोपी पद्धत आहे याची. आता आपण या पद्धतीने सोडून बघा,
आणि तुम्हाला आवडला असेल तरच आपण काय करा, लाईक करा आणि शेअर पण करू शकता तुमच्या मित्रांना ज्यांना नवीन पद्धत शिकायची इच्छा आहे असं. आता आपण हे तुम्ही लिहून पण घ्यायचे. आता आपण अजून एक उदाहरण पाहू. आता पहिलं बघितलं आपण थ्री डिजिट मल्टीप्लाय टू डिजिट, आता अजून आपण पाहू थ्री डिजिट मल्टीप्लाय थ्री डिजिट. तर आपण किती अंकी सोडू शकतो, जेवढे नंबर असेल तेवढे फक्त काय वाढवायचे, बॉक्स वाढवायचे. पण आता काय करणार आपण, इथे वरती थ्री नंबर आहे पण आपण परत हो पेपर बॉक्स करून घेऊ. आता आडवे किती आहेत, तीन आहेत, पण आडवे पण आपल्याला तीन करायचे. मग वरती काय येणार, 253 आणि खाली त्यांनी मल्टीप्लाय करायचा आहे 534. जो अंक पहिला आहे तो पहिल्या बॉक्स मध्ये, दुसरा अंक दुसऱ्या, तिसरा अंक तिसऱ्या बॉक्सच्या वर दिलेला. आपण त्याच्यानंतर त्याने मल्टीप्लाय करायचा, इथून लिहायला सुरुवात केलं 534 म्हणजे 534. आणि या बॉक्स मध्ये काय करायचं, क्रॉस लाईन काढायची आपल्याला. जेवढे बॉक्स जेवढे नंबर म्हणजे मल्टीप्लाय करायचे, थ्री डिजिट असेल, फोर असेल, फाईव्ह असेल, किती असू, एकदम सोपी पद्धत आहे. फक्त बॉक्स वाढवायचे. आता पहा आपल्याला 5 3 ला काढायचं, 5 3 चा राव किती, 15. 5 5 चा 25 अँड 5 5 2 चा 10. आता 5 ने आपण सगळ्यांना मल्टीप्लाय केलं, आता कशाने करायचं, 3 ने, 3 3 चा 9. मग खालच्या बॉक्स मध्ये लिहायचं वरती, खालच्या बॉक्स मध्ये वन डिजिट आन्सर आला वरती काय लिहायचं, मग 0. 3 5 चा 15. 3 2 चा 6. एकच डिजिट एक अंकी उत्तर आलं तर खालच्या वरती काय द्यायचं, काहीच नसतं, 0. 4 3 चा 12. 4 5 चा 20 आणि 4 2 चा 8. इथे काय येणार, मग 0. तर आता काय करायचं आपल्याला, याची फक्त आता ऍडिशन करायची. आता कशी करायची बघा, मग आपण पहिल्या लाईन मध्ये काय फक्त 2 2 लिहिला आपण. आता पुढच्या लाईनची ऍडिशन करायची, ह्या बॉक्स मध्ये काय दिसतंय, 9 दिसतो, 1 दिसतो आणि 0 दिसतो, या तिन्ही अंकाची बेरीज करायची. मग 9 9 1 10 होणार, 10 ला काय येणार, 0 आणि 1 केला आपण पुढच्या लाईनला घेणार. मग या लाईन मध्ये काय दिसतंय, 5 दिसतोय, 0 5 2 आणि 8 आणि कॅरी आलेला 1. मग या सर्वांची ऍडिशन करायची, 8 आणि 1 कॅरी आलेला 9, 9 2 11, 11 5 16, 16 5 21, 21 ला काय येणार, 1. पुढच्या लाईनला परत कॅरी किती आले, 2. आता 6 2 8, 8 1 9, 9 1 10, 10 5 15, 15 ला परत 5, परत 1 कॅरी आला, 2 आणि 1 3. आणि त्यानंतर इकडे कॅरी वगैरे काहीच नाही आला, कुणानंतर यायला काय आला, 1. म्हणजेच आपलं आन्सर काय आलं. आता ज्याला वाचता येत नाही त्यांनी काय करायचं, युनिट प्लेस पासून काउंट करणे, 10 100 1000 10000 1 लाख. मग आपला आन्सर आलं 1,35,102. सर्वांना समजलं असेल तर आपण स्वतः असे सोडून पाहू, जागा आणि सोडवा.